आपण जे तीळ टाकले काळे तेही छान दिसतात. मस्त खुसखुशीत झालाय, पटकन तुटला. नमस्कार, मी स्नेहा, परब किचन मध्ये आपले स्वागत. आज मी जी रेसिपी दाखवणार आहे ती मला मालवणी आहे हे सांगायची गरजच नाही, कारण त्या रेसिपीच्या नावातच लपलंय मालवणी खाजा. आणि हा खाजा आपण गावी जत्रेला गेलो, आता जत्रेचा सीझनच आहे, जत्रेला गेलो तर प्रसाद म्हणून आपण ह्या पुड्या घेऊन येतो पाव पाव किलोच्या. त्याच का नाही आपण आज परब किचनमध्ये करून बघूया. आपण खाज्याचा सेव करण्यासाठी मी 200 ग्रॅम बेसन घेतलं आहे. वाटीच्या साह्याने घेतलं तर तुम्ही एक वाटी बेसन घ्या आणि त्यालाच एक वाटी गूळ घ्या. एक चमचा गरम तेल घेते आहे मी, मोठा एक चमचा गरम तेल. ते छान असं मिक्स करून घेऊया. जेवढं हे छान मिक्स कराल तेवढा आपला खाज्याचा जो शेव असतो तो खुसखुशीत होतो. छान अशा गुठळ्या मोडून गेल्या आहेत, असं दाबून बघायचं, असं इथपर्यंत असं हे व्हायला पाहिजे एकत्र. एवढा असं मिक्स करून घ्यायचं आहे. घेणे असं जर केलं आपण तर आपला शेव खुसखुशीत व्हायला मदत होते. हाताच्या साह्याने थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे, एकदम थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे पीठ. मऊसूत आपल्याला घ्यायचं आहे पीठ मळून. जे आपलं चकलीचा साचा आहे किंवा शेवचा साचा त्याच्यातून पीठ सहजरित्या पडलं पाहिजे. आता ह्याला आपण तेल लावून घेऊया, जेणेकरून जे पीठ चिटकते ते आपल्या हाताला ते चिटकणार नाही. आणि तेल लावून हे आपल्याला 15 मिनटासाठी पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी. तेल लावून मी सर्वत्र असा छान मऊसूत गोळा तयार केलेला आहे. आता हा आपण 5 मिनटासाठी ठेवून देऊया. आपण शेव करण्यासाठी गॅस ऑन करतो आहे आणि मी ह्या कढईमध्ये तेल घालते आहे. आपण 5 मिनटासाठी पीठ ठेवलेलं आहे आणि त्या तोपर्यंत आपण तेलही तापत ठेवलं आहे. आता मी साचा घेतला आहे, एवढे मोठे होल असलेलं हे पातं घेतलं आहे. तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जरासं मोठं असेल किंवा बारीक असेल तरी चालेल, शेव तेलामध्ये फुगतो आपला. पातं आपण घ्यायचं आहे एवढं तेला, जरासं तेलाचं बोट चोळलं आहे मी हे. आता आपण ह्याला लावून घेऊया. आतून पूर्ण असं तेल लावून घेतलेलं आहे मी साच्याला. आपलं तेल तापलं आहे, मी गॅस थोडा मंद करते आहे. पिठाला आपल्या 5 मिनटं झालेली आहेत. असा लांबट उभा गोळा घ्यायचा, तो असा अलगद आपण साच्यामध्ये घालून घेऊया. चांगला दाबून घ्यायचा, प्रेस करून छान असा दाबून घ्यायचा सर्वत्र, जेणेकरून त्यात हवा नाही गेली पाहिजे. आता आपण हा साचा लावून घेऊया. पुन्हा गॅस मोठी करतो आहे, कारण शेव तळायला गॅस मोठीच पाहिजे. तेलात मावेल इतका शेव आपल्याला ह्याच्यामध्ये गाळायचा आहे. तेलामधला आपला शेव वरती आलं की आपण हा शेव पलटून घेऊया. आता आपण हे गोल्डन ब्राऊन कलरचं छान भाजून घेऊया. आलटून पलटून छान कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला शेव. आज मी थोडी मोठीच ठेवलेली आहे आणि आलटून पलटून हा आपल्याला कुरकुरीत छान असा भाजून घ्यायचा आहे शेव, गोल्डन ब्राऊन कलरचा. आता मी आज मंद करते, आपला शेव चांगला तळून झालेला आहे. थोडंसं तेल निथळून घेते मी. मालवणी खाजा करण्यासाठी शेव तर आपला तयार झालाय, तळून वगैरे झालाय. आता त्याचा आपण गुळात कसं मेल्ट करायचं आणि कसं ते गुळ त्याला चिकटवायचं हे आता आपण पाहूया. पॅन घेतलाय पसरट असं, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता, जी आता मी तळायला घेतली तीही घेतली असती, पण त्यात तेल आहे, मी तसंच ठेवू दिलं आहे. तापायची कढई वाट नाही बघत आहे पॅन, मी लगेच गूळ घालून घेते आहे. आपण एक वाटी बेसन घेतलं ते म्हणजे 200 ग्रॅम होतं, पण आपण एक वाटी गूळ घेतलं तर ते 200 ग्रॅम होत नाही, कारण गूळ जरा जड असतं. ते आपल्या 1/4 किलोच्या वरच होतं, 300 ग्रॅम समजा, 300 ग्रॅम गूळ लागतोच, कारण हे आपल्या खाज्याला पूर्ण कोटिंग व्हायला पाहिजे. गुळाच्या आपण गुठळ्या छान मोडून घ्यायच्या आहेत. आज एकदम मंद आहे, त्याच्यावरच आपल्याला या गुठळ्या मोडायच्या आहेत. आज जर तुम्ही मोठी केली तर गुळाचा पाक तयार होईल. आपला गूळ छान विरघळून झाला आहे, त्यामध्ये आपण काळे तीळ घालून घेतो आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता,
नाही तर स्किप मारू शकता, कारण काळे तीळ असतात मालवणी खाजाला, याच्यामध्ये आलंही घालतात, पण मी आलं नाही घालणार आहे. मी थोडीशी एक चमचा सुंठ पावडर घालते आहे. मी एक चमचा काळे तीळ आणि एक चमचा सुंठ पावडर ही छान मिक्स करून घेते आहे. सुंठ पावडरचा छान सुगंध येतो. आलं घालतात किसून ह्याच्यामध्ये, तेही चालेल ह्याच्यामध्ये आलं किसून घातलेलं. आता ह्याच्यामध्ये आपण हा जो शेव घेतला आहे तो घालायचा आहे. वरतीच आपल्याला शेव घालून घ्यायचा आहे. जास्त बारीक तुकडे नाही, आपला खाजा जेवढ्या असतो प्रमाणात तेवढे तुकडे करायचे आहेत. तुम्हाला जमत नसेल तर आधी तुकडे करून घेतलेत तरी चालेल. गॅस आपण बंद नाही केला आहे, मंदाचेवरच आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे. हे ढवळतच राहायचं आहे. पूर्ण गूळ सगळीकडे चिटकलं की आपण गॅस बंद करणार. आता हे सर्वत्र गूळ लागलं गेलं आहे आपलं. आता आपण गॅस बंद करूया आणि हे सतत ढवळत राहूया. हे सतत आपण गूळ सुकेपर्यंत ढवळतच राहायचं आहे, नाहीतर ह्याचा एका ठिकाणी गुळाचा शेवचा लाडू तयार होईल. म्हणून आपण हे सतत ढवळत राहायचं जोपर्यंत सगळे हे सुटसुटीत शेव होत नाही. जसजसं हे थंड होत जाईल तसतसं हे सुटत जाणार आहे. हळूहळू पहा आपलं गूळ सुकत आलेलं आहे. जसं सुकत येईल तसं तसं घट्ट मारत जाईल, तरीसुद्धा आपण ढवळायचं सोडायचं नाही आहे. पूर्ण गूळ बघा, आपलं जेवढं गूळ मेल्ट झालेलं ते सगळं आपल्या खाज्याला चिटकलेलं आहे. असं पूर्णपणे खाज्याला चिटकलेलं आहे गूळ. आणि वरून आपण जे तीळ टाकले काळे तेही छान दिसतात. वाटतं की नाही बाजारचं खाजं. मस्त खुसखुशीत झालंय, पटकन तुटला. मी जे प्रमाण घेतलं आहे त्या जर प्रमाणात तुम्ही जर केलं आणि घेतलं तर तुमचा अर्धा किलोच्या आसपास खाजा होईल. आणि असा हा घरच्या घरी खाजा तुम्ही नक्की करा. परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो मस्त राहा, आनंदी राहा आणि परब किचन पाहत राहा.